हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म म्हणजे मानवता धर्म या विषयावर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मानवता धर्माची व्याख्या करणे फार कठीण आहे. साने गुरुजींनी एका शब्दात खऱ्या अर्थाने मानवता धर्माची व्यापक व्याख्या केली आहे. जगात अनेक जाती धर्म आणि पंथाचे लोक राहतात. आपला भारत देश हा पृथ्वीवरचा असा देश आहे कि ज्यामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध, शीख असे कितीतरी धर्माचे लोक राहतात. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या धर्मावर प्रेम करतो. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म हा श्रेष्ठ वाटतो. परंतु व्यक्ती जितका आपल्या धर्मावर प्रेम करतो तितक्याच त्याने सर्वच धर्माचा आदर करायला पाहिजे. वास्तविक पाहता कोणताच धर्म हा वाईट नसतो. विनोबा भावे म्हणतात की धर्म हा मातेप्रमाणे श्रेष्ठ आणि पवित्र आहे, त्यामुळे कोणीही मातेची निंदा करीत नाही. खऱ्या धर्मामध्ये भेदभाव नसतो, कारण सर्वांचा धर्म हा मानवता आहे. जो माणूस की जोपासतो तोच खरा मानवता धर्म आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावी हीच खरी मानवता आहे. आजचे युग हे विज्ञानाचे आहे. सर्वच व्यक्ती ऐषारामात जीवन जगत आहे. सगळीकडे भौतिक सुखाची रेलचेल आहे, परंतु मनुष्य हा मनाचे स्वस्थ हरवून बसला आहे. मनुष्याला अत्याधिक लोभ, मोह आणि स्वार्थ या रोगाने ग्रासले आहे, त्यामुळे मनुष्य हा क्रूर बनला आहे. आज माणूस हा माणसाचा शत्रू बनला आहे. एकनाथ महाराजांनी काशीच्या गंगेचे पाणी तहानलेला गाढवाला दिले, हाच खरा मानवता धर्म होय. आजचा समाज हे सर्व विसरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत कबीर यांनी सांगितलेल्या धर्माचे स्मरण लोकांना राहिले नाही. त्यामुळे दररोज आपल्याला खून, मारामारी, हत्या हेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेकडो निरपराध लोकांचा जीव जात आहे. स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहे. आजचा माणूस हा वाघ आणि सिंहापेक्षाही हिंस्त्र बनला आहे. कोणताही व्यक्ती विश्वासाला पात्र नाही आहे. परस्त्रीला मातेसमान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श राजा प्रभू रामचंद्र यांचा आदर्श समाजाला विसर पडलेला आहे. संतांनी म्हटले की हे विश्वच माझे घर आहे. या विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या धर्माचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे. महापुरुषांनी जन्मभर या तत्वांचे पालन केले आहे. दया, क्षमा, शांती आज मनुष्यामध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे मानवता टिकवणे हाच मनुष्याचा धर्म असायला पाहिजे. त्यामुळे सर्व विश्वात शांती नांदेल आणि पुढच्या पिढीला सुद्धा मानवतेचा संदेश मिळेल. कोरोना सारख्या महामारीवरती मात करण्यासाठी मानवता टिकविणे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि सोबत बेल आयकॉन दाबा. तर तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिले येईल. धन्यवाद.